माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, आपण आता आहोत बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या तपोवन या अतिशय ऐतिहासिक धार्मिक संदर्भ असलेल्या या गावाच्या प्रवेशद्वारावर आपण आहोत। आता साधारण फक्त 1 किलोमीटरवर गाव आहे आणि इथं हेमाडपंथी अतिशय पुरातन असं महादेवाचं मंदिर आहे असं सांगितलं जातं की राम वनवासाला ज्यावेळेस निघाले होते त्यावेळेस इथं आले होते। आणखी बऱ्याच आख्यायिका आहेत या मंदिराविषयी, आपण तिथल्या पुजारी किंवा ग्रामस्थांना विचारूया। चला तर मग आपण आता जाऊया तपोवन पुरातन मंदिराकडे। तर अत्यंत पुरातन आणि विविध धार्मिक आख्यायिका असलेल्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या तपोवन येथील या महादेव मंदिराच्या समोर आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। अतिशय पुरातन असं हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे पुरातन मंदिर पंचक्रोशीतील भक्तांचं अत्यंत श्रद्धेचं स्थान मानलं जातं। याविषयी अनेक आख्यायिका आहेत, त्या आपण इथल्या संबंधित पुजारी आणि इथल्या ग्रामस्थानं विचारूया। तर बघा किती भव्य आणि दिव्य हे मंदिर आहे। हे प्रवेशद्वार, प्रवेशद्वार गणेशजी सागवान लाकडाच्या ह्याच्यावर गणेशजींची मूर्ती कोरलेली आणि आपण आता आत प्रवेश करूयात। बघा किती भव्य दिव्य मंडप, सभा मंडप बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तालुक्यातल्या या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये आता आपण प्रवेश करतो आहोत। हे रंगरंगोटी केल्यामुळं हेमाडपंथीच्या खुणा तुम्हाला दिसत असतील। खरं तर दक्षिण भारतामध्ये हेमाडपंथी मंदिराला रंगरंगोटी वगैरे करत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये जनरली हे असे प्रकार असल्यामुळं त्याची जी मूळ स्वरूप आहे हेमाडपंथीचं ते कुठंतरी लपलं जातं, पण ठीक आहे, खुणा आहेतच। आणि प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या समोर असते तशी ही नंदी दगडातला आणि तर मधल्याच्या काळामध्ये काही समाजकंटकांनी जे नासधूस केले हिंदू मंदिरांची, त्यापैकी त्याचं नंदीचा हा चेहरा किंवा तोंड ज्याला म्हणतो ते नष्ट केलेलं दिसतंय, पण ठीक आहे। हे बघा किती सुबक आणि देखणं बांधकाम, हे बघा घुमट वरचं कमळ, आणि किती हजारो वर्षापूर्वी किती आपली वास्तुकला वास्तुशास्त्र किती प्रगत होतं, कुठलं चुना नाही सिमेंट नाही, तरी एक पावसाचा थेंब हजार हजार वर्षे पडत नाही, म्हणजे काय ते टेक्निक असेल त्या काळातली। तर हे हेमाडपंथी असं अतिशय पुरातन मंदिरामध्ये आपण आता मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो आहोत। अतिशय पावित्र्य जपणारं असं हे हेमाडपंथी महादेव मंदिर पुरातन। आणि बघा आता तुम्हाला हात पाणी असते सध्या पावसाळ्यात, म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हा पाण्यात असतो, म्हणजे नैसर्गिक पाणी,
आणि पिंडी पाण्यामध्ये झाकली जाते. असं इथनं उतरून जावं लागतं. आडवा पाय, आडवा असंच. बघा किती प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण. हे पाण्यामध्ये तुम्हाला पिंड दिसत असेल. रामाची, तर इथली आख्यायिका अशी आहे ती आपण महाराजांना इथल्या पुजाऱ्यांना विचारू. पण पिंड इतक्या पाण्यामध्ये देखील किती स्पष्टपणे दिसते आपण हे अगोदर पाहूया. हे सगळं हेमाडपंती बांधकामाचा उत्कृष्ट नमुना. वर्षाचे 12 महिने इथे भक्तांचा ओढा असतो. अतिशय जाज्वल्य आणि प्रसिद्ध पवित्र असं देवस्थान. विशेषतः प्रत्येक सोमवारी वगैरे इथं भक्त येत असतात. शिवरात्री असेल, महादेव बारस असेल. तर आपण आता इथल्या संबंधितांशी चर्चा करूयात. तर हे मंदिराच्या वरती एक गादी आहे, बाजूला एक, जिथे राम साक्षात श्रीराम. तर आपण ते इथल्या महाराजांना आणि ग्रामस्थांना विचारूयात. तर बघा हे अतिशय पुरातन हेमाडपंती. चैत्र महिन्यामध्ये पालखी असते. हो, ते तिथं सांगायचं. तर हे मंदिर आपण पाहिलं असेल किती भव्य आणि दिव्य मंदिर. आता हे प्रदक्षिणा मार्ग आपण इथला पाहूया. ग्रामस्थांनी अतिशय आत्तापर्यंत ही व्यवस्थित निगा राखलेलं हे मंदिर आणि त्याला जोडूनच हे अन्नछत्र सभागृह वगैरे इथं दिसते केल्यानंतर. पण हे मूळ मंदिर हेमाडपंती हे मंदिराची उत्तरेची बाजू मारुती मंदिर. समोरचं गोपूर आपण पाहिलं. हे मंदिराची पश्चिमेची म्हणजे पाठमोरी बाजू. इथं सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती दिसत असतील. नाही तेच काय काय तीर्थ याच्या मागे एक तीर्थ आहे गुणवारा. बरं बरं या. हे दक्षिणमुख हे विठ्ठल आहे ना. राम आहे तर सीतेची नाणी स्नान केलेलं. सीतेनं सीतामाईनं इथं स्नान केलेलं असे आख्यायिका आहे. आणि हे हेमाडपंती आणि त्याच्यावर हा आधुनिकतेचा टच असं असलेलं हे बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तालुक्यातल्या तपोवन येथील अतिशय सिद्ध प्रसिद्ध असं हे मंदिर हजारो वर्षानंतरही आपलं पावित्र्य जपून ठेवलेलं हे मंदिर. तर आपल्यासोबत आता तपोवन येथील मंदिरातील पुजारी चिमनगिरी महाराज आणि ग्रामस्थ काही इथं आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. महाराज, या मंदिराचा काय इतिहास आहे, काय आख्याय काय? राम वनवासाला येताना इथं ऋषीचं वन होतं. जिथं ऋषीचं वन होतं तिथे राम मुकाम टाकत होते. आणि राम मुकामाला असताना त्यांना शिवलिंगाची पूजा करण्याची करावी लागायची म्हणून हे तपोवन. म्हणजे स्वतः रामानं स्थापन केलेली. स्वतः रामाने. आणि श्रीराम प्रभू यांचा एक मुकाम इथं झाला अशी आख्याय काय? मुकाम झाला एक. तर बघा किती पुरातन मंदिर आहे. काही ग्रामस्थ आहेत. आपलं काय नाव? अंकुश कांदे. अंकुश कांदे आहेत ग्रामस्थीतले. कांदे साहेब, काय काय कार्यक्रम चालतात तिथे वर्षभर? यात्रा असते, सप्ताह असते, नगरभोजने चालतात, लग्न चालतात. बरं, दोन्ही म्हणजे वर्षभर कार्यक्रमांची, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हो, चालत. पंगती वगैरे? हो, पंगती सारखे असतात. दरामुशाला 12 महिन्याच्या आमुष्या असतात. बरं, लोक इथं भक्त गावातलेच येतात का आजूबाजूच्या परिसरात? आजूबाजू येतात, लांबून लांबून येतात. बरं, हो. 12 गावाचे 12. आपलं नाव? रामदास कराड, तपोवन. कुठून येतात लोक? हे पंचकृषी तर येतेच, पण आपले जिल्ह्यातून, तालुक्यातून, कान्याकोण्यातून येतात. कारण चैत्र महिन्यामध्ये आपल्या इथे यात्रेचा सोहळा असतो. आपलं नाव मामा? सुदाम केकर. बरं, इथं यात्रा कधी असते? आमली बारस चैत्र महिन्यात. चैत्र महिन्यात यात्रा पण असते, महादेवाची यात्रा. बरोबर. आणि सप्ताह? सप्ताह शिवरात्रीला असतो, पुष महिन्यात. आणि श्रावण महिन्यात काय काय कार्यक्रम असतात? श्रावण महिन्यात सगळे कार्यक्रम असतात. पौर्णिमा, अमुष्या, हे बाकी काय लोक आलेले, हे अन्नदान वगैरे सगळं, प्रवचन होतं, कीर्तन होतं. तर अत्यंत पुरातन असं हे मंदिर
माय मराठीच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परळीला आपण येतच असता, तर परळीपासून अवघ्या 20-25 किलोमीटरवर पश्चिमेला बीड रस्त्यावर नात आल्यानंतर हे मंदिर इथं आवर्जून भेट द्यावं असं हे अत्यंत पुरातन इतिहास असलेलं मंदिर आपण इथं भेट द्यावी याच विनंतीसह मी बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या श्री क्षेत्र तपोवन इथून आपला निरोप घेतो. जय श्रीराम.